Hello students, welcome back to the AS Chemistry YouTube channel. In this lecture, we are going to discuss the MCQs from previous exams regarding void, that is tetrahedral void and octahedral void, okay? And lastly, some MCQs from coordination number. In previous lecture, we already discussed packing of particles in one-dimensional, two-dimensional, three-dimensional, then coordination number and the voids, right? Tetrahedral and octahedral voids. जर बाळांनो हे एमसीक्यू बघायचे असतील तर त्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी राईट पहिल्या लेक्चर मधली याच्या अगोदरच्या लेक्चर मधली थोडीशी माहिती आपल्याला असायला पाहिजे. आणि ती माहिती कोणती आहे बघूया. जे एमसीक्यू बाळांनो वाईड वरती अवलंबून आहे ते फार सोपे आहे, पण आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? तर नंबर ऑफ पार्टिकल एससी मध्ये किती असतात? वन पार्टिकल असतो, राईट. देन बीसीसी मध्ये पार्टिकल किती असतात? दोन पार्टिकल असतात. एफसीसी मध्ये पार्टिकल किती असतात? चार पार्टिकल असतात, ओके. देन एचसीसी मध्ये सहा पार्टिकल असतात, राईट. आणि बघानो सीसीपी क्यूबिक क्लोज किंवा एससीपी म्हणून येतात आपण. एससीपी सीसीपी म्हणजे कुणासारखं असतं? एफसीसी सारखं असतं. आणि मग सीसीपी राईट एफसीसी एफसीसी मध्ये किती पार्टिकल असतात? चार पार्टिकल असतात. याचा अर्थ सीसीपी मध्ये सुद्धा चार पार्टिकल असतात. लास्ट लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस केलं होतं. आता आपल्याला याच्या व्यतिरिक्त अजून कोणती माहिती पाहिजे, राईट? एवढी आपल्याला माहिती सफिशियंट आहे. एवढी माहिती असेल तर आपल्याला व्हाईड वरचे काय करता येतील, प्रॉब्लेम्स आपल्याला काय करता येतील, सॉल्व करता येतील. टेट्राहेड्रल व्हाईड आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड, बरोबर आहे. याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? टेट्राहेड्रल व्हाईड आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड एन नंबर ऑफ पार्टिकल साठी, एन नंबर ऑफ पार्टिकल साठी टेट्राहेड्रल व्हाईड किती असतात? टेट्राहेड्रल व्हाईड किती असतात, ओके. आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड किती असतात? तर बघा टेट्राहेड्रल व्हाईड किती असतात? एन नंबर ऑफ पार्टिकल साठी टेट्राहेड्रल व्हाईड किती असतात? टू एन असतात. आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड किती असतात? एनच असतात, राईट. टेट्राहेड्रल व्हाईड टू एन आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड एनच असतात. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं, दहा पार्टिकल एका युनिट सेल मध्ये असतील तर टेट्राहेड्रल व्हाईड किती असतील? दहा पार्टिकल असतील तर दहाच्या दुप्पट वीस असतात. आणि ऑक्टेहेड्रल व्हाईड किती असतात? तेवढ्याच असतात. जेवढे पार्टिकल तेवढे ऑक्टेहेड्रल, जेवढे पार्टिकल त्याच्या दुप्पट. तर बघानो काय असणार? त्याच्या दुप्पट काय असणार? टेट्राहेड्रल. जेवढे पार्टिकल तेवढ्या ऑक्टेहेड्रल. आणि पार्टिकलच्या दुप्पट काय असतात? टेट्राहेड्रल व्हाईड्स असतात. एवढं जर तुम्हाला बघानो माहित असेल तर या राईट पॅकिंग वरचे व्हाईड वरचे कोऑर्डिनेशन नंबर वरचे तुम्हाला बघानो प्रॉब्लेम्स काय करता येतील, न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. आपण पहिल्या एमसीक्यू न सुरुवात करूया, ओके. स्टार्ट विथ द फर्स्ट एमसीक्यू. आणि पहिला एमसीक्यू काय आहे बघा, तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल बघा मोबाईलच्या. इफ द झेड नंबर ऑफ एटम्स इन द युनिट सेल दॅट रिप्रेझेंट द क्लोजेस्ट पॅकिंग सिक्वेन्स एबीसी एबीसी एबीसी. कुणाला म्हणायचं एबीसी एबीसी एबीसी? बघा सीसीपी ला क्यूबिक क्लोज पॅक्ड सीसीपी इज कॉल्ड एज एफसीसी. आणि त्याला त्याच अरेंजमेंटला म्हणायचं बघानो एबीसी 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 थ्री डायमेन्शन अरेंजमेंट. आणि त्याच्यामध्ये विचारलं तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईड्स इन द युनिट सेल इज इक्वल टू. आता बघानो एबीसी 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 म्हणजे कोण? सीसीपी म्हणजेच कोण? एफसीसी. किती पार्टिकल असतात? चार पार्टिकल. पण त्यांनी चार पार्टिकल देण्याच्या ऐवजी किती म्हणतात? झेड. आणि मग बघानो सोपं झालं, पार्टिकलची संख्या तुम्हाला दिलेली आहे. किती पार्टिकल? झेड पार्टिकल. आणि कुठले विचारले तुम्हाला? टेट्राहेड्रल. कुठले विचारले? टेट्राहेड्रल. पार्टिकल किती आहे? झेड. टेट्राहेड्रल किती असतात? दुप्पट. मग किती झेड? मला दिले झेड. आणि मग बाळानो त्याच्या दुप्पट काय असणार? टेट्राहेड्रल. समजा तुम्हाला ऑक्टेहेड्रल विचारलं असतं, टेट्राहेड्रल विचारलेला आहे, म्हणजे उत्तर काय झालं? टू झेड. इन कंपाउंड ऍटम्स ऑफ द इलेमेंट बी फॉर्म सीसीपी. ऍटम्स ऑफ द इलेमेंट बी फॉर्म सीसीपी क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. लेटर्स म्हणलेलं आहे. अँड दोज ऑफ इलेमेंट ए ऑक्युपाइज टू थर्ड ऑफ द टेट्राहेड्रल व्हाईड. द फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड विल बी.
आता बघा नो, हे जर तुम्हाला माहित असेल पार्टिकल किती असतात, मग सीसीपी म्हणजे कोण, एफसीसी, सीसीपी म्हणजे कोण, एफसीसी, एफसीसी मध्ये पार्टिकल किती असतात, चार, आणि त्या चार पार्टिकल वरून आम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, त्या चार पार्टिकल वरून सॉल्व्ह करायचं आहे. मग सॉल्व्ह करूया का, व्हेरी सिंपल. सॉल्व्ह कसं करायचं आहे, दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतं, एक ट्रिक नंतर मी तुम्हाला सांगणार आहे, ट्रिक नुसार पण सॉल्व्ह करता येईल आणि बाबांनो डायरेक्ट सुद्धा सॉल्व्ह करता येईल. ओके, मग आपण लिहिणार सीसीपी म्हणतात, सीसीपी म्हणजेच कोण, एफसीसी म्हणजेच कोण, किती पार्टिकल बाबांनो, चार पार्टिकल, राईट. कोण तयार करतोय, बी तयार करतोय, मग बी चे पार्टिकल किती, फोर पार्टिकल ऑफ बी, बी चे पार्टिकल किती आहे, चार आहेत. मग बाबांनो ऑक्टेटल कॅविटी किती करणार, चारच, टेट्राहेड्रल किती करणार, दुप्पट, किती पार्टिकल, चार, चार चे दुप्पट किती, आठ. आणि टू थर्ड कॅव्हिटी कुठल्या ऑक्युपाय केले, टेट्राहेड्रल, म्हणजे इथं बघा टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती दिली, पार्टिकल चार, ऑक्टेड्रल सॉरी टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती, आठ, आठ टेट्राहेड्रल कॅव्हिटी असणार, पार्टिकलच्या दुप्पट असणार, इथं लिहिलं आपण जेवढे पार्टिकल त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल, जेवढे पार्टिकल तेवढेच काय असतात, ऑक्टेहेड्रल. मग चार बी पार्टिकल, आठ टेट्राहेड्रल कॅव्हिटी, त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केलेत, जेवढ्या काय आहेत त्याच्यात टू थर्ड ऑक्युपाय केलेत, याचा अर्थ याला किती न मल्टिप्लाय करणार, टू बाय थ्री न मल्टिप्लाय करणार. हे कुणी ऑक्युपाय केलेला आहे, राईट, हा बी आहे, हे ऑक्युपाय केलेलं आहे ए न, कुणी ऑक्युपाय केलेलं आहे ए न, म्हणजे बघा पॅकिंग कुणी केलंय बी न, आणि त्यांच्या कॅव्हिटी मध्ये कोण बसतो, कोण बसतो तिथं, ए बसतो. याचा अर्थ वाळ सिंपल आहे, पहिला लिहिलेला असतो कटायन, दुसरा लिहिलेला असतो अनायन, ए बी, मग ए झाला कटायन, बी झाला अनायन. जनरली अनायन कॅव्हिटी तयार करतो आणि त्या कॅव्हिटी मध्ये जाऊन कटायन बसतो, का बसतो, तर बाबांनो बेसिक माहित पाहिजे, कटायची साईज अनायन पेक्षा कशी असते, लहान असते. अनायन कसा असतो, मोठा असतो, कटायन कसा असतो, लहान असतो. दॅट इज द जनरल स्टेटमेंट, इट इज ऑलवेज नॉट ट्रू. ओके ओके, तर बाबांनो आता हे सॉल्व्ह करणं सोपं झालं, मग आता तुम्ही काय करणार, कॅल्क्युलेशन करणार बाबांनो, सोपं आहे, काय कॅल्क्युलेशन करणार सर, आर दोन्ही किती, सोळा, म्हणजे काय लिहिणार इथं, बी किती, चार, ए किती येतात बघूया आपण, आठ दुनी सोळा, सोळा भागिले किती, तीन, हे कोण आलं, एच आलं. आता व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहितो, ए किती, सोळा भागिले तीन, बी किती, चार, बी किती, चार. आता काय करायचं आहे, हे तीन कॅन्सल करायचं आहे, समजा ऑप्शन आहेत का, असे बघायचे, नसतील तर तुम्हाला तीन कॅन्सल करता येईल. आता तीन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला सर्वांना किती मल्टिप्लाय केलं पाहिजे, तीन कॅन्सल करण्यासाठी तीन दोघांना पण मल्टिप्लाय करायचं, तीन कॅन्सल करण्यासाठी तीन न काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग इकडे पण मल्टिप्लाय केलं मी बघानो, कसं मल्टिप्लाय केलं बघा, ए 16 अपॉन 3 इंटू किती बघानो, तीन, मग तीन ना तीन काय होईल, कॅन्सल होईल. इथं किती आहे, बी 4, त्याला पण किती न मल्टिप्लाय केलं, तीन न मल्टिप्लाय केलं, तीन फॅक्टर ना काय केलं, मल्टिप्लाय केलं, तीन ला तीन काय होईल, कॅन्सल, चार त्रिक किती, 12. बघानो उत्तर काय येईल, ए किती 16 आणि बी की चार त्रिक किती, 12. आता बघानो उत्तर असं आहे का बघा, असं उत्तर इथं नाहीये. मग काय करायचं, सोळा आणि बाराला कशानं भाग जाईल, या सोळा आणि बाराला बघा चार न भाग जाईल, म्हणजे उत्तर काय येईल, चारी चौक 16, म्हणजे ए किती येईल, चार येईल, आणि बी किती येईल, चार त्रिक 12, याचा अर्थ बी 3 आला, ए 4 बी 3, ए 4 बी 3 उत्तर कुठं आहे, ए 4 बी 3 हे उत्तर बघानो करेक्ट आहे. समजलं का सर्वांना, समज असेल, सोपा आहे. चार पार्टिकल कशावर काढले, चार पार्टिकल बघानो, हे जे सीसीपी आहे ना, करस्पॉन्ड टू 4, का 4, कारण सीसीपी म्हणजे कोण, एफसीसी, सीसीपी म्हणजे कोण, एफसीसी, फेस सेंटर्ड क्यूबिक. ओके, व्हेरी सिंपल. आता याला अल्टरनेटिव्ह काय, त्यासाठी बघानो ट्रिक्स आहेत. हे जरी तुम्हाला माहीत नसलं, ते जरी तुम्हाला माहीत नसलं तरी सुद्धा बाळानो प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. मात्र तुम्हाला इथं ट्रिक काय वापरू लागते बघा, ट्रिक काय वापरते बाळानो, जो पॅकिंग करणार आहे, जो लॅटाइज तयार करणार आहे, जो लॅटाइज तयार करणार आहे, म्हणजे जो कॅव्हिटी तयार करणार आहे, म्हणजे लॅटाइज तयार करणार आहे, कॅव्हिटी मध्ये जाऊन कोणतरी बसणार आहे, ते नंतर दिलं जातं, जो लॅटाइज तयार करणार आहे त्याला तुम्ही एक मानायचं. मग आता मी हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करतोय, अल्टरनेटिव्ह मेथड आहे, राईट, हाच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बघानो, इथं मी एक कोण मांडला, एक बी मांडला, कारण की तो लॅटाइज तयार करतोय, एक मी बघानो बी मांडलेला आहे, आणि आता मी क
करंट स्पॉट एक जर बी मांडला तर टेट्रॅनल कॅव्हिटी किती असणार? सिंपल बघा, टेट्रॅनल कॅव्हिटी दोन असणार, राईट? एक पार्टिकल मांडला तर टेट्रॅनल कॅव्हिटी दोन असणार आहे, मांडलाय मी ते, नंतर आपण बरोबरच येतो. आता टेट्रॅनल त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केलंय? त्याच्यापैकी 2/3 ऑक्युपाय केले. कुठे ऑक्युपाय केले? ए ना ऑक्युपाय केले, ए लिहिलं. व्हेरी सिंपल. आता सॉल्व्ह करा, असं सॉल्व्ह करायचं आहे, व्हेरी सिंपल. सॉल्व्ह करायचं आहे तर सॉल्व्ह कसं करणार सांगा बरं. बी चा पार्टिकल किती? एक. 2 × 2 किती येणार? 4. म्हणजे आलं बघा इथं असाल 1b, काय उत्तर आलं बघा, 1b इज इक्वल टू काय आलो? 4/3a. 4/3a. आता पहिल्यांदा बघा ए लिहून घ्या. पहिल्यांदा जर मी ए लिहून घेतलं तर काय येईल? ए किती? 4/3. बी किती आला? b1 आला. b1 आपण मानलेला आहे, जो पॅकिंग करणार आहे तो आपण 1 मानायचा कायम. त्यामुळे पार्टिकल किती पाहिजे, किती असतात याची काय गरज नाही आपल्याला. आता बघा काय करणार, असं उत्तर मी बघणार आहे का? तर तसं उत्तर नाहीये. मग काय करणार मी? सर हा 3 कॅन्सल केला पाहिजे. मग त्या 3 कॅन्सल करण्यासाठी काय केलं पाहिजे? 3 कॅन्सल करतो बघा, ए 4/3 इंटू काय करतो? इंटू 3. ओके. आणि आता बघा इथं लिहितो बी, राईट? b1 इंटू सुद्धा काय केलं पाहिजे? 3 केलं पाहिजे, बरोबर आहे. आता हे 3 ला 3 काय होईल? 3 ला 3 कॅन्सल होईल. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं बघा, a4. आणि काय येईल बघा? b3. a4 b3. a4 b3 तुमचं उत्तर आहे का? आहे. बघा मला वाटतं जर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तरी सुद्धा बघा या तुम्ही ट्रिक वापरून, ही ट्रिक वापरून तुम्ही न्युमेरिकल काय करू शकता, एमसीक्यू काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता इथंच मी प्रॉब्लेम मी थोडासा मॉडिफाय करतो. इथं म्हणलं 2/3 तिने म्हणलंय. काय म्हणलंय तिने? 2/3 असं म्हणलेलं आहे. त्याच्याऐवजी समजा नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मध्ये असं विचारलं 1/5, जरा अवघड वाटणार आपल्याला. अरे काय काय दिनात आहे तसं लिहायचं आहे. कसं लिहायचंय भागावर? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लिहू शकता. 1/3 लिहू शकता, 2/3 लिहू शकता, 3rd, राईट, 1/8 लिहू शकता, कसंही लिहू शकता बाबांनो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. समजा 1/5 म्हणले. काय म्हणले? 1/5 असे जर म्हणले असतील तर बाबांनो काय होईल? 1/8 घेऊ शकता. की कोणतं घ्यायचं तुम्हाला? 1/5, 1/8, 1/8 घ्यायचं असेल मला, मग 1/8 घ्या. चला आता मी बी चा पार्टिकल किती म्हणणार? 1 म्हणणार. टेट्रॅनल किती असतात? 2 असतात. त्याच्यापैकी किती केले? 1/8. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. 1/8 कोण बसलाय त्याच्यात जाऊन? ए बसलाय, बरोबर आहे का? मग 2/8 झालं, म्हणजे बे के बे, बे चौकी झालं 8 झालं. म्हणजे इथं येणार 1b = 1/4 ए आलं. हे व्यवस्थित लिहून घ्या, जरा व्यवस्थित लिहिलं. सर ए किती आला? 1/4. बी किती आहे? 1. आता हे 4 काय केलं पाहिजे? कॅन्सल. 4 कॅन्सल करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार? 4 कॅन्सल करण्यासाठी ए 1/4 इंटू बी 1 × कितीने मल्टिप्लाय करणार? 4. 4 न काय केलं पाहिजे? मल्टिप्लाय. उत्तर किती आलं सर? 4 ला 4 काय होईल? कॅन्सल. ए किती आला? 1. आणि बी किती आला? 4. म्हणजे हे उत्तर झालं. जर तुम्ही हा हे न्युमेरिकल मॉडिफाय केलं, 2/3 च्या ऐवजी तुम्ही काय घेतलं? 2/3 च्या ऐवजी 1/8 घेतलं. 1/8 घ्या, 1/5 घ्या, 1/4 घ्या, किती घ्या, काय प्रॉब्लेम नाही बघा. तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम या ट्रिकनं तुम्हाला सर्व न्युमेरिकल या पद्धतीचे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. पहिले एम्स मध्ये 2004 मध्ये आलं होतं, आणि हे सेकंड आहे AI EEE 2008 मध्ये येईल. आता मी म्हणतोय 1/8, मग याच्या ऐवजी 1/5 येईल, याच्या ऐवजी 1/4 येईल, 1/3 येईल. कोणतंही आलं तर तुम्हाला न्युमेरिकल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तुमच्यासाठी होमवर्क घ्या, 1/3 साठी काय येते बघा आणि शोधा. 100% तुम्हाला येणारच येणार, ट्राय करून बघा. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कुठे जाऊया आपण? नेक्स्ट एमसीक्यू बघूया का? नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया बाळांनो. सर्वांनी लक्ष द्या, नेक्स्ट एमसीक्यू काय बघा. वाचताय का? ओके चलो नेक्स्ट एमसीक्यू काय लिहिले बाळांनो बोर्डवरती? इन ए क्रिस्टलाइन कंपाउंड अनाइन बी क्रिस्टलाइज इन सीसीपी. याचा अर्थ बाळांनो अनाइन बी, आता सीसीपी इथं दिलेलाच आहे. सीसीपी म्हणजे एफसीसी, म्हणजे किती पार्टिकल? 4 पार्टिकल. दोन पर्यायापैकी कुठली पण मेथड तुम्ही वापरू शकता. मला ट्रिक सोपी वाटते बाळांनो, कारण की किती पार्टिकल त्याच्यामध्ये आहे ते कन्सिडर करण्यापेक्षा ते आपण जो पॅकिंग करतो त्याला एक मानूया, राईट? उत्तर तर तेच येणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला
गिव्ह आवालो आणि बी पॅकिंग करतोय सीसीपी म्हणजे चार पार्टिकल असतात ते काय माहितीच आहे तुम्हाला आता कटाईने ऑक्युपाय 50% ऑफ द ऑक्टेट रोड 50% मग 50 म्हणजे किती अर्ध 100 म्हणजे फुल सर्व ऑन 50 म्हणजे किती अर्ध अर्ध म्हणजे किती 0.5 म्हणजेच किती 1/2 लिहूया का सर लिहूया कसं लिहिणार तुम्हीच म्हणाल सर मगाशी पॅकिंग करणारा पार्टिकल किती मानायचा एक मानायचा पॅकिंग कम करतोय बी करतोय पॅकिंग बी करतोय इज इक्वल टू काय लिहिणार सर इज इक्वल लिहिणार दोन टेट्राहेड्रल सर कुठला आहे ऑक्टेहायड्रल म्हणजे एकच काय असते ऑक्टेहायड्रल ओके त्याच्यापैकी किती अर्ध त्याच्यापैकी अर्ध अर्ध म्हणजेच काय 1/2 त्याच्यात कोण जाऊन बसलाय बघा बरं कोण जाऊन बसलाय कटाईन ए जाऊन बसलाय ए प्लस आय बी मायनस आय ओके अर्ध्या ऑक्टेड अर्ध्यामध्ये ए प्लस जाऊन बसलेला आहे आणि मग झालं कॅल्क्युलेशन एवढंच कॅल्क्युलेशन आहे बाळानो कॅल्क्युलेशन करा बरं व्हेरी सिम्पल आता बी किती झाला 1 झाला ओके ए काढूया 1 राईट 1 × 1 1 राहणार आहे म्हणजे 1/2 कोण झाला ए झाला व्यवस्थित लिहा जरा ए लिहितो पहिल्यांदा ए किती आहे ए 1/2 आहे बी किती आहे बी 1 आहे आता किती कॅन्सल केलं पाहिजे 2 कॅन्सल केलं पाहिजे म्हणून किती ने मल्टिप्लाय करणार राईट या पूर्ण फॉर्म्युलेला 2 ने काय करणार मल्टिप्लाय करणार हे उत्तर असेल तर तुम्ही बघू शकता तिथं आहे का आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल ए 1/2 × बी × किती ने मल्टिप्लाय करणार 2 ने काय करणार मल्टिप्लाय 2 × 2 काय होईल कॅन्सल म्हणजे फॉर्म्युला काय झाला बघा फॉर्म्युला झाला ए किती झाला 1 बी किती झाला 2 ए बी 2 उत्तर आहे का चेक करा ए बी 2 उत्तर आहे सी ऑप्शन काय येईल करेक्ट येईल सी ऑप्शन काय येईल करेक्ट येईल समजा हाच हेच एमसीक्यू थोडस म्हटलं 100% ऑफ द ऑक्टेट रूल्स हे जर बघानो 100% नजर म्हणले असते हे जर 100% न म्हणले असते तर आपल्याला कसं लिहावं लागलं असतं पॅकिंग करणार आपण एक मानणार इज इक्वल टू काय म्हणणार एकास एक काय असतो ऑक्टेडल कॅव्हिटी असते या सगळ्या ऑक्टेडल कॅव्हिटी म्हणजे किती टक्के 100% 100 म्हणजे काय सर्वच म्हणजे एक त्या एका ऑक्टेडल मध्ये पूर्ण कोण जाऊन बसला कोण जाऊन बसला ए जाऊन बसला म्हणजे काय येईल बघ सिम्पल आहे ए बी काय येईल ए बी फॉर्म्युला येईल ए बी फॉर्म्युला येईल 25% म्हणलं तरी सुद्धा सॉल्व करता येत काही प्रॉब्लेम नाही जाऊया का नेक्स्ट एमसीक्यू ला नेक्स्ट एमसीक्यू वाचा चला नेक्स्ट एमसीक्यू काय लिहिलं बोर्ड वरती इन ए क्रिस्टलाइन कंपाउंड एन आय सी आर अरेंज्ड इन क्यूबिक क्लोज पॅकिंग क्यूबिक क्लोज पॅकिंग नाही बाळू कटाईन ऑक्युपाइज 50% ऑफ द टेट्राहेड्रल व्हॉइड्स अँड कटाईन बी ऑक्युपाइज 50% ऑफ द ऑक्टेट्राहेड्रल व्हॉइड्स राईट आता तुम्हाला वाचेल सरा सर ट्रिकी आहे हा अजिबात नाही व्हेरी सिम्पल फार सोपा आहे कसं सोपा आहे बघा बरं बाळो क्लोज पॅकिंग कोण करतोय सी मग सी किती मानायचा एक सी किती मानायचा एक मानायचा मानूया का बघा कसं सोपं आहे सी पार्टिकल किती मानायचा एक मानायचा मग टेट्राहेड्रल किती असतात एक पार्टिकलला 2 टेट्राहेड्रल राईट एक सीचा पार्टिकलला एकच ऑक्टेहायड्रल पार्टिकल एवढे ऑक्टेहायड्रल पार्टिकलच्या दुप्पट काय असतात टेट्राहेड्रल असतात आणि मग त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केले सांगा ऑक्टेट्रल कॅव्हिटी 50% ऑक्टेट्रल पण कॅव्हिटी 50% मात्र बाळांनो लक्ष द्या 50% टेट्राहेड्रल कॅव्हिटी कोण ऑक्युपाय करतोय राईट ए ऑक्युपाय करतोय कटायन ए ऑक्युपाय 50% ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि कटायन बी ऑक्युपाय 50% ऑफ ऑक्टेहायड्रल हे मात्र गरजेचं आहे बाळांनो टेट्राहेड्रल मध्ये कोण जाऊन बसलाय या टेट्राहेड्रल मध्ये जाऊन ए बसलेला आहे मग टेट्राहेड्रल मध्ये इथल्याचा ए ऑक्टेट मध्ये कोण जाऊन बसलाय बी आणि कॅव्हिटी कुणी पॅकिंग कुणी केलं सी न ओके व्हेरी सिम्पल म्हणजे सी मोठा असणार आहे लॉजिकली काय सी मोठा पाहिजे असो आता 50% म्हणजे किती अर्ध इथं 50% म्हणजे किती अर्ध आता बघा मग झालं सोपं काय अवघड आहे का काहीच अवघड नाही फॉर्म्युला तयार झाला सी किती आला 1 सी आपण एक मानलेलंच आहे ओके ए किती आहे बघूया कॅल्क्युलेट करा बरं आणि बी कॅल्क्युलेट करा आता हे 2 × 2 काय होईल कॅन्सल होईल ए किती येईल 1 इथं बघा कॅन्सल होणार नाही 1/2 जर राहणार म्हणजे बी किती आला 1/2 आता मला हे 2 काय केलं पाहिजे कॅन्सल केलं पाहिजे हे जर 2 कॅन्सल करण्यासाठी मला किती ने मल्टिप्लाय केलं पाहिजे बघानो किती ने मल्टिप्लाय करावं लागेल मल्टिप्लाय बाय टू 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 गेट कॅन्सल म्हणजे उत्तर काय येईल तुमचं ए 2 बी 1
एंड सी टू, ए टू बी वन सी टू, ए टू बी वन सी टू. उत्तर आहे का मानो सी ऑप्शन इज करेक्ट, ए टू बी सी टू. मतलब बारा तुम्ही हे 50% आहे म्हणजे हाफ हाफ आहे, टू थर्ड म्हणू शकता, वन फिफ्थ म्हणू शकता, वन एट म्हणू शकता तुम्ही ते बाळानो. तसे तुम्ही स्वतः एमसीक्यू तसे तयार करा आणि बाळानो तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करू शकता का? करू शकता. पॅकिंग करणारा किती मानायचा? ट्रिक काय आहे? पॅकिंग करणारा एक मानायचा आणि मग आपल्याला सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट एमसीक्यू, नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया आपण. ओके नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया बाळानो, नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया. वाचताय का? M occupies all corners of the cubic unit cell. थोडेसे मी वेगवेगळ्या प्रकारचे एमसीक्यू इथे लक्षात ठेवा. M occupies all corners of the cubic unit cell म्हणजे M कुठे आहे? कॉर्नर ला, म्हणजे किती झाला? एक झाला. ओके M कुठे आहे बाळानो? M आहे कॉर्नर ला. कॉर्नर ला किती असतात पार्टिकल? 8. कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/8. म्हणजे M किती झाला? एक झाला. X कुठे असतो? X occupies face centered. X occupies फेस सेंटर. मग एक्स काढूया बाळानो. एक्स ऑक्युपाइज फेस सेंटर, याचा अर्थ फेस किती असतात? 6. कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/2. म्हणजे उत्तर काय आलं? 3. राईट, उत्तर किती आलं? 3. आणि मग पुढे जाऊन म्हणतात वाय ऑक्युपाइज, याचा अर्थ कॅव्हिटी. किती लोक मिळून तयार करतात? एम आणि एक्स मिळून, दोघं मिळून कॅव्हिटी काय करतात? तयार करतात. कॅव्हिटी मध्ये जाऊन कोण बसतं? कॅव्हिटी मध्ये जाऊन बसतोय वाय हाफ ऑफ द ऑक्टाहेड्रल. हाफ ऑफ द ऑक्टाहेड्रल याचा अर्थ वाढो सिंपल आहे. टोटल पार्टिकल किती झाले? 3 आणि 1 4. मग 4 पार्टिकल, त्यापैकी 3 पार्टिकल कुणाचे आहेत? एक्सचे आहेत, राईट. आणि एक पार्टिकल कुणाचा? यमचा आहे. हे 4 पार्टिकल मिळून किती टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, सॉरी ऑक्टाहेड्रल, ऑक्टाहेड्रल किती तयार करणार? 4 पार्टिकल 4 करणार ऑक्टाहेड्रल. त्याच्यापैकी काय म्हणलंय? किती म्हणलेलं आहे? हाफ म्हणलेला आहे. मग इंटू करायचं 1/2. कोण जाऊन बसला त्याच्यामध्ये? कोण जाऊन बसला? वाय जाऊन त्याच्यामध्ये बसलेला आहे. कॅल्क्युलेशन करायचं, संपलं, फिनिश. किती येणार वाहनो? 4 बे के बे, बे दोन्ही 4, 2 2 4. उत्तर आलं 2. म्हणजे उत्तर काय झालं बघा बरं. एक्स किती? 3, राईट. एम किती बाळानो? एम 1. एक्स किती? 3. पार्टिकल टोटल किती? 4 झाले. कॅव्हिटी ऑक्टर किती करणार? 4च. त्याच्या निम्मे किती? 4च्या निम्मे किती बाळानो? 2 येणार. म्हणजे वायच किती येईल? 2 येईल. उत्तर काय झालं? M1 म्हणजे एम एक्स 3 y 2. एम एक्स 3 y 2. उत्तर काय आलं बाळानो? त्याच बी ऑप्शन करेक्ट आहे. तुम्ही हाफ आहे तिथं म्हणू शकता, ऑल म्हणू शकता, टू थर्ड म्हणू शकता बाळानो, काही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते सॉल्व्ह करता येईल, सॉल्व्ह करता येईल. सर सरा आपण इथला हा एमसीक्यू थोडासा बदलूया. इथं हाफ म्हणले बघा. आता हे बाळानो एमसीक्यू बदलतोय मी. 5वा एमसीक्यू थोडासा मॉडिफाय करतो आणि मी इथं लिहितो 2/3. काय लिहितो मी? हे हाफ मी काढतो आणि लिहितो 2/3 ऑफ ऑक्टाहेड्रल वाइड्स. समजा असं लिहिलं तर उत्तर काय येणार आहे बघा. एम किती आला होता? 1. वाय किती आहे? सॉरी एक्स. एक्स किती आहे? एक्स सर आहे 3, बरोबर. दोघं मिळून किती? 4 पार्टिकल. म्हणजे 4 पार्टिकल असतील तर ऑक्टाहेड्रल वाइड किती असतात? 4 ऑक्टाहेड्रल वाइड. त्याच्यापैकी आपण हाफच्या ऐवजी किती घेतलं? 2/3. किती सोपं आहे बघा, 2/3. आता 2/3 कोण जाऊन बसला? वाय जाऊन बसला. एवढं सॉल्व्ह करायचं आहे बाळानो. इथं हाफच्या ऐवजी किती म्हणलं असतं? तर हाफच्या ऐवजी 2/3 म्हणलं असतं तरी सुद्धा आपल्याला बाळानो न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येणार. करा बरं सॉल्व्ह. कसं करणार बरं सांगा बरं. सर सोपं आहे. आता 4 2 किती करायला पाहिजे? 8 केलं पाहिजे. म्हणजे 8/3 कोण आला? 8/3 वाय आला. आता मी हे लिहितो आहे असं. एम किती आला होता मगाशी? 1. एक्स किती आलाय? 3. पण वाय किती आला बाळानो? 8/3. 8/3. आता काय केलं पाहिजे? 3 काय केलं पाहिजे? कॅन्सल केलं पाहिजे. म्हणून या पूर्ण फॉर्म्युलेला किती ने मल्टिप्लाय करायचं? 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 ला 3 काय होईल? कॅन्सल होईल. 1 × 3 3, 3 × 3 9. अँड वाय किती येईल? वाय बाळानो येईल 8. म्हणजे प्रॉब्लेम आपण चेंज केला. या ऑप्शन मध्ये उत्तर काय आलं पाहिजे? M3 X9 Y8. बाळानो याच्यावरचे कुठलेही
एमसीक्यू अजिबात अवघड नाही. ट्रिक काय, जो पॅकिंग करतो तो किती मानायचा, जो पॅकिंग करतो तो एक मानायचा, त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल, त्याच्या एवढेच ऑक्टाहेड्रल. पार्टिकलच्या संख्या एवढेच काय असतात, ऑक्टाहेड्रल असतात. पार्टिकलच्या दुप्पट काय असतात, टेट्राहेड्रल असतात. नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया. ए कंपाउंड हॅव्हिंग फॉर्म्युला X4Y3 क्रिस्टलाइज विथ CCP म्हणतात, लॅटाइस ऑफ Y एटम्स, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द टेट्राहेड्रल होल्स आर ऑक्युपाइड बाय X एटम इन इट. आणि मग तुम्हाला वाटतं हा आलो खूप अवघड असेल. अरे बघा, फॉर्म्युला तर ऑलरेडी दिलाय आणि त्यामुळं तिने काय म्हणतात हे कळलं पाहिजे. सीसीपी कोण तयार करतय, वाय. फिनिश. याचा अर्थ बघा, पॅकिंग कोण करतोय, वाय करतोय. कॅव्हिटीत कोण जाऊन बसणार, एक्स बसणार आहे. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. जनरली मगाशी काय सांगितलं होतं, पहिला कटायन असतो, दुसरा कोण असतो, अनायन असतो. अनायन कसा असतो, मोठा असतो. कटायन कसा असतो, लहान असतो. मग कॅव्हिटी कोण तयार करणार, कॅव्हिटी करणार मोठा आयन आणि त्यात छोटा जाऊन बसणार, राईट. हे लॉजिक आहे बघा. असं कायमच असायला पाहिजे असं काही नाही. ओके, आपण हा एमसीक्यू काय करूया, सॉल्व्ह करूया. तुम्हाला जमेल का, जमेल का, जमणार सर, का जमणार नाही, कारण की सर जो पॅकिंग करतो त्याची संख्या ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे, 3Y तिथं दिलेला आहे. फॉर्म्युल्यामध्ये किती वाय दिलेला आहे, 3Y दिलेला आहे. जर 3Y असेल आणि मग ते म्हणतात कुठल्या, टेट्राहेड्रल. मग बानो पार्टिकलच्या दुप्पट 3 × 6 कोण असतो, टेट्राहेड्रल. आता तिथला आपल्याला फ्रॅक्शन काढायचा आहे. कुणाचं फ्रॅक्शन काढायचं आहे सर, तर या कॅव्हिटी मध्ये इथला फ्रॅक्शन काढायचा. या कॅव्हिटी मध्ये बानो एक्स येतो. कोण येतो या कॅव्हिटी मध्ये, एक्स येतो. आता एक्स याचं उत्तर किती आलं पाहिजे बानो, याचं उत्तर किती आलं पाहिजे, ते आपल्याला काढायचं फ्रॅक्शन. इथला फ्रॅक्शन काढायचा आहे. आता इथं अशी संख्या लिहा, इथं असा आकडा लिहा की उत्तर काय आलं पाहिजे, 4. उत्तर किती आलं पाहिजे, 4 उत्तर आलं पाहिजे. बरोबर, ओके. उत्तर टोटल आलं पाहिजे 4. कसं येते बघूया आपण बघा. आता मला सांगा किती टोटल आहेत. व्हेरी सिम्पल, एक किती ऍटम आहेत, 4 ऍटम आहेत. म्हणजे 6 पैकी किती ऑक्युपाय केलेत, 6 कॅव्हिटी पैकी 4 कॅव्हिटी ऑक्युपाय केलेत. किती मार्काची आपली जनरल टेस्ट होते, 20 मार्काची टेस्ट होते. किती मार्क पडतात, 19 मार्क पडतात असं म्हणूया आपण. म्हणजे किती फ्रॅक्शन झालं, म्हणजे हा फ्रॅक्शन म्हणजे काय, भागाकार. टोटल कॅव्हिटी किती आहेत, वाय 3 पार्टिकलला टोटल कॅव्हिटी आहेत 6. म्हणजे टोटल मार्क 20, त्याच्याऐवजी टोटल कॅव्हिटी किती, 6. त्याच्यापैकी किती, 19 पडले. त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केले, 4. व्हेरी सिम्पल. आता बघा नो, मग 4/6 किती येणार आहे बघा. कितीनं भाग जाईल 4/6, 2 जा अँड 2 3 जा. म्हणजे उत्तर काय येईल, एक तर 4/6 पाहिजे किंवा 2/3 पाहिजे. बघा बरं आहे का, तिथं 4/6 आहे का, नाही. 2/3 आहे का, आहे. म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट येईल, बी ऑप्शन करेक्ट येईल. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा बघालो वाय वरून ऑक्टेंडल वाईट किती होतात, सॉरी टेट्राहेड्रल वाईट किती होतात, त्याची संख्या काढा. काढली किती, 3 × 6 6. 6 पैकी किती ऑक्युपाय केलेत बघा इथं, 4. 6 पैकी 4 ऑक्युपाय केलेत. 4/6 इथं ऑप्शन नाही. मग आपण 2 भाग घालवला, काय आलं, 2/3, 2/3. 2/3 बारो कॅव्हिटी काय केलेत, ऑक्युपाय केलेल्या आहेत 2/3. नेक्स्ट एमसीक्यू ला आपल्याला जायचं आहे. समजतंय का बानो, समजत असेल तर लाईक शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर बानो सबस्क्राईब करा. बाकीचा पण एक आपण याच्या अगोदर जेई नीट चं CET चं लेक्चर आपण तयार केलेलं आहे, अपलोड केलेलं ऑलरेडी, ते तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट एमसीक्यू ला आपण जाऊया. ओके, नेक्स्ट एमसीक्यू. इन मिक्स ऑक्साईड, ऑक्साईड म्हणतात, ऑक्साईड म्हणजे काय, O-, लिहिले तिथं O2-, O2- फॉर्म CCP लॅटाइस. O2- फॉर्म CCP लॅटाइस. मग O अक्षर किती झालेत, 4 झालेत. आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर चालू शकतं. आपला काय, जो पॅकिंग करणार आहे, लॅटाइस तयार करणार आहे, तो किती मानायचा, 1 मानायचा. 1/8 ऑफ दी टेट्राहेड्रल व्हाईड्स ऑक्युपाइड बाय X2+. किती, 1/8 ऑफ दी टेट्राहेड्रल व्हाईड ऑक्युपाइड बाय X2+ आयन अँड 1 ऑफ द ऑक्टाहेड्रल व्हाईड्स आर ऑक्युपाइड बाय Y3- आयन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड, राईट. येणाऱ्या एक्झाम मध्ये अशा प्रकारचे बघा नो एमसीक्यू येऊ शकतात, सर्वांनी काळजी घ्या. ओके,
बघूया का बानो नेक्स्ट वन नेक्स्ट बघूया बानो नेक्स्ट बघूया का बघा बर सर कॅव्हिटी कोणता करणार आहे ऑक्साईड ओ मायनस मायनस दोन मायनस असं लिहिलं तर चालतं टू मायनस आता सर तो एक तो एक मांडला मग टेट्राने किती असणार दोन बघा काय म्हणतोय मी एक ओ टू तोच मी इथं मांडलेला आहे मग ऑक्टेट किती असणार एकच ऑक्टेट असणार आता ह्या दोन टेट्राइडल पैकी किती ऑक्युपाय केले तिथं लिहिलंय इथं लिहिलंय वन हाफ इथं लिहिलंय वन एट टेट्राइडल कोण ऑक्युपाय करतो एक्स टू प्लस राईट वन एट वन एट वन अपॉन एट बरोबर कोण ऑक्युपाय करतोय एक्स टू प्लस सिंपल आहे इन टू आता ऑक्टेट्राइडल ऑक्युपाय करतोय वाय थ्री प्लस किती ऑक्युपाय करतोय वन हाफ मग लिहायचं वन बाय टू कोण वाय थ्री प्लस सिंपल आणि हे बाळानं कॅल्क्युलेशन करायचं आहे काय अवघड आहे काय अवघड आहे बाळानो व्हेरी सिंपल वन फोर जा एट हे काय तेवढंच राहणार आहे मग ऑक्साईड आपण किती मांडला एकच मांडला आणि तो दोन घ्या याच पार्टिकलला दोन टेट्राइडल एका पार्टिकलला एक ऑक्टेट्राइडल कॅव्हिटी असते बरोबर आणि मग बाळानो आता प्रॉब्लेम सॉल्व झाला किती लिहावं लागलं सांगा मला पहिल्यांदा कोण लिहूया एक्स वाय एक्स लिहूया नंतर वाय लिहूया नंतर ओ लिहूया एक्स किती आला आहे वन बाय फोर टू फोर चा एट म्हणजे एक्स राईट वन अपॉन फोर बरोबर वाय किती आला सर वाय वाय किती आलाय बघा हे वन आहे त्यामुळे वन बाय टूच राहणार वन अपॉन टू आणि ऑक्साईड आयन किती घेतला आपण एकच घेतला आहे एकच घेतलाय तो एकच मानायचा असतो पॅकिंग करणारा एक मानायचा असतो मग सांगितलं होतं जनरली कोण असतो अनायन जनरली कोण असतो अनायन असतो ओके सिंपल आता बघा काय केलं पाहिजे हे चार आणि हे दोन कॅन्सल केलं पाहिजे किती कॅन्सल केलं पाहिजे चार आणि दोन कॅन्सल केले पाहिजे मी इथं बघा गुणिले जर चार केलं बघा काय म्हणतोय मी गुणिले जर मी चार केलं गुणिले चार केलं गुणिले चार केलं तर टू टू जा अँड फोर वन जा फोर म्हणजे उत्तर काय येईल एक्स वन येईल वाय किती येईल टू येईल आणि ओ किती येईल फोर येईल म्हणजे एक्स वन वाय टू ओ फोर असा ऑप्शन कुठं आहे का बघा आहे एक्स वन वाय टू ओ फोर नेक्स्ट एमसीक्यू नेक्स्ट एमसीक्यूला जाऊया वाचा सिल्वर आयोडाईड क्रिस्टलाइझिन सीसीपी झिंक सल्फाइड त्यालाच म्हणतात बघा ब्लेंड झिंक ब्लेंड म्हणतात जेडीनेस आहे ना त्यालाच म्हणतात झिंक ब्लेंड म्हणजे जेडीनेस झिंक सल्फाइड Assuming iodide ions occupy lattice point म्हणजे lattice point हे अर्थ करतो का पॅकिंग कोण करतंय आयोडाइड आयन आयोडाइड वरती चार्ज किती असतो ते बेसिक माहित पाहिजे बाळानो 17-18 होतो एक इलेक्ट्रॉन लागतो त्याला फक्त ऑक्युपाइज लॅटाइस पॉईंट व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द टेट्राहेड्रल साइड्स आर ऑक्युपाइड बाय सिल्वर आयन आता मग बाळानो याचा फॉर्म्युला तुम्हाला येतो का सगळ्यात सोपं सिल्वर आयोडाइड म्हणजेच AgI म्हणजेच काय AgI आता या फॉर्म्युल्यामध्ये आयोडिन किती आहे एक आयोडाइड आयन आहे आता कॅव्हिटी कुठल्या म्हणतीने म्हणले टेट्राहेड्रल कुठल्या कॅव्हिटी म्हणले टेट्राहेड्रल टेट्राहेड्रल कॅव्हिटी किती असतात दोन टेट्राहेड्रल कॅव्हिटी असतात बरोबर आणि त्याच्यात कोण जाऊन जाऊन बसलेला बाळानो एजी जाऊन बसलेला आता मला सांगा एक एजी आणि एक म्हणजे हे दोन च्या ऐवजी उत्तर किती आलं पाहिजे इतर एक आलं पाहिजे मग बाळानो उत्तर एक येण्यासाठी काय केलं पाहिजे वन बाय टू टू ला टू काय होईल कॅन्सल उत्तर किती राहील म्हणजे सिल्वर ऍटम किती यायला पाहिजे एकच यायला पाहिजे वन बाय टू लाच काय म्हणतात वन बाय टू म्हणजे काय सांगायची गरज आहे 50% असणार म्हणजे याचं उत्तर असणार आहे बाळानो 50% टेट्राहेड्रल व्हॉइड्स काय केलेले असणार आहे ऑक्युपाय केलेले असणार आहे समजा फॉर्म्युला असा असता समजा हाच फॉर्म्युला असा असता कसा असता असत नाही समजा असता तर काय झालं असतं एजी टू आय असा जर फॉर्म्युला असता तर बाळानो काय झालं असतं बघा बरं एक आयोडाइड आयन दोन टेट्राहेड्रल आणि इथं एजी ना आता एजीचं उत्तर किती आलं पाहिजे दोन एजीचं उत्तर दोन येण्यासाठी इथं किती मल्टिप्लाय करणार राईट इथं वनच मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे ऑल द टेट्राहेड्रल व्हाईट ऑल द म्हणजे किती इथं वन आलं म्हणजे इथं झालं 100%